दरम्यान राजकीय वर्तुळातूनच बातमी. आता वर्सोवा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत वाद झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. हारून खान यांना उमेदवारी दिल्याने वाद झालेला आहे. माजी नगरसेवक राजू पेंडणेकर नाराज असल्याची चर्चा वर्तुळात रंगतीये. खरं तर आता राजू पेंडणेकर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं आहे, कारण राजू पेंडणेकर अपक्ष लढणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. राजकीय वर्तुळात अशी चर्चा रंगतीये. वर्सोवा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेत वाद झालेला आहे. हारून खान यांना उमेदवारी दिल्याने वाद उफाळला आहे, तर माजी नगरसेवक राजू पेंडणेकर त्यामुळे नाराज आहेत. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा. डॅरिल, या संदर्भातला अधिकचा तपशील. प्रज्ञा, वर्सोवा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण माजी नगरसेवक राजू पेंडणेकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याच्या तयारीत आहे. माझा पक्ष आणि माझा नेता फक्त वर्सोवा विधानसभेची जनता असा बॅनर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून हारून खान यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्यामुळे राजू पेडणेकर अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाचा गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण जर राजू पेडणेकरने अपक्ष उमेदवारी अर्ज भरला तर मतांचं विभाजन होईल आणि जो विरोधी उमेदवार आहे त्याला देखील फायदा होण्याची शक्यता आहे. प्रज्ञा जी, धन्यवाद डॅरिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.